चुप रहोगे तो जिंदगी लाजवाब है, जब तक चुप रहोगे जिंदगी लाजवाब है, जैसे ही मुंह खोलोगे दर्द यहाँ बेहिसाब है। असा अनुभव तुम्हाला पण आला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्यातले काही जण असे आहेत ज्यांची इच्छा असून सुद्धा ते त्यांचं तोंड उघडू शकत नाहीत, म्हणजेच त्यांच्या गालाच्या आतील बाजूच्या त्वचेला असे काही परिणाम झालेले असतात ज्याच्यामुळं त्यांचं तोंड उघडण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत असतं। यालाच ओरल सबम्युकस फायब्रोसिस असं म्हटलं जातं। OSMF कुणामध्ये होऊ शकतो, कशामुळे होतो आणि याने काय फरक पडतो? फरक हा पडतो की अशा लोकांना तोंड उघडण्याचं प्रमाण कमी व्हायला लागल्यामुळे जेवणं म्हणजेच खाणं, चर्वण करणं, गिळणं, बोलणं या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो, मर्यादा येतात। एवढंच काय तर हा रोग असा आहे तो जर बळावला तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं। आता मी तुम्हाला कॅन्सरची भीती घालती आहे असं म्हणू नका, कारण मला तशी एक कमेंट आलेली आहे की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही कॅन्सरची भीती घालतात। वास्तविक कॅन्सरविषयीची जागरूकता निर्माण करणं, त्याच्याबद्दलच्या शंका आणि भीती कमी करणं या स्वच्छ हेतूनं याबद्दलची माहिती व्हिडिओजमधून दिली जाते। एका डॉक्टरचं ते नैतिक कर्तव्यच आहे इलाज करण्याबरोबरच पेशंट एज्युकेशन म्हणजेच पेशंटमध्ये जागरूकता निर्माण करणं ही एक आमचं कर्तव्य असतं। त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या संपर्कातील इतरांना याचा नक्कीच फायदा होईल। नमस्कार, मी आहे डॉक्टर वर्षा जडे, तुमची डेंटिस्ट दोस्त। तुम्ही पाहत आहात टूथपिक। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन हिट करा आणि व्हिडिओ आवडला तर मला नक्की कळवा। ओरल सबम्युकस फायब्रोसिस कुणामध्ये आणि कशामुळे होतो? सुपारीचं सतत अतिरिक्त प्रमाणात कोणत्याही स्वरूपामध्ये केलेलं सेवन हे याचं मुख्य कारण आहे। कच्ची सुपारी, भाजलेली सुपारी, मावा, गुटखा, पान, पान मसाला, गोड सुपारी अशी कोणतीही वस्तू ज्याच्यामध्ये सुपारीचा वापर आहे अशा वस्तू खाल्ल्यामुळे, सतत खाल्ल्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस होतो। आम्हाला अनेक जण विचारतात की किती प्रमाणात सुपारी खाल्ली पाहिजे म्हणजे आम्हाला असं काही होणार नाही। खरं तर याचं काहीच मोजमाप नाही आहे, कारण प्रत्येकजण वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या शरीराचा रिस्पॉन्स अशा गोष्टीला वेगवेगळा असू शकतो। त्यामुळं विषाची परीक्षा घ्यायचीच कशाला? सुपारी आणि सुपारीजन्य पदार्थ खायलाच नको। अरेकानट म्हणजे सुपारीमधील काही घटक असे असतात ज्याच्यामुळं गालाच्या आतील किंवा तोंडाच्या आतील सर्व त्वचेच्या मध्ये फायब्रस बँड्स तयार होतात, म्हणजेच फायबरची निर्मिती जास्त प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे तोंडाच्या आतील नाजूक त्वचा ही त्याची इलॅस्टिसिटी किंवा लवचिकपणा गमवून बसते आणि त्वचा कडक व्हायला लागते आणि त्याच्यामुळंच तोंड उघडण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं। त्याचबरोबर जर तुमच्या आहारामध्ये तांब्याचं प्रमाण जास्त असेल किंवा मिरची किंवा तिखट तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर या गोष्टींमुळे OSMF होण्याची शक्यता वाढते। त्याचबरोबर आयर्न, विटॅमिन बी किंवा फोलिक ॲसिडची कमतरता किंवा डेफिशियन्सी असेल तरीसुद्धा असं होऊ शकतं। OSMF ची सुरुवातीची लक्षणं म्हणजे त्वचा जळजळायला लागते, ठिकठिकाणी अल्सर्स येतात, फोड येतात, गालाच्या आतील त्वचा कडक व्हायला सुरू होते आणि थुंकीचं प्रमाण वाढतं। जर या स्टेजला सुपारी कमी केली नाही किंवा बंद केली नाही तर ही लक्षणं वाढत जातात, आणखी गंभीर स्वरूप धारण करतात आणि मग हा रोग बरा होण्याची शक्यता सुद्धा कमी व्हायला लागते। जळजळणं जास्त वाढतं, ते इतकं वाढतं की तिखट आणि आंबट पदार्थ अजिबातच खाता येत नाहीत। थुंकीचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं, तोंड कोरडं पडायला लागतं आणि त्याच्यामुळं जेवणं, चर्वण करणं, गिळणं सगळं अवघड होतं। गालाच्या आतील त्वचा जास्त कडक व्हायला लागते, तोंड उघडण्याचं प्रमाण आणखी कमी व्हायला लागतं आणि या सगळ्यामुळं फुंकर मारणं, फुगा फुगवणं, शिट्टी वाजवणं, एवढंच काय, साधं चर्वण करणं, जेवणं, बोलणं, गिळणं या सगळ्या क्रियासुद्धा अवघड होऊन बसतात। तोंडाच्या आतील त्वचेवर काळे डाग पडायला लागतात, पांढरे डाग सुद्धा पडतात, त्वचा थोडीशी काळवंडायला लागते आणि आणखी सिव्हिअर केसेसमध्ये गाल बसल्यासारखे दिसतात किंवा आत गेल्यासारखे दिसतात, ओठ बारीक होतात, गिळणं आणखी अवघड होऊन बसतं आणि जबड्याचा सांधा घट्ट होतो, त्यामुळे जबड्याच्या हालचाली कमी होतात आणि म्हणून सुद्धा तोंड पुन्हा कमी उघडायला लागतं। याचबरोबर आवाज सुद्धा बदलतो आणि ऐकायला सुद्धा कमी यायला लागतं। अर्थातच ही सगळ्यात सिव्हिअर लक्षणं आहेत। याच्यानंतर या गालाच्या आतील बँड्सचं रूपांतर कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं। या सगळ्यावर इलाज आहे का? आणि तोंड उघडण्याचं प्रमाण जे कमी झालेलं आहे
ते पुन्हा वाढू शकता का? नॉर्मली तुम्ही जेवण करू शकाल का? नॉर्मली बोलू शकाल का? तुमच्या गालाची त्वचा पुन्हा पहिल्यासारखी नाजूक होणार आहे का? या सगळ्याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, कारण याच्यावर वेगवेगळे इलाज नक्कीच उपलब्ध आहेत आणि तोंड उघडण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायामसुद्धा आहेत. हे सगळंच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल.